जितेंद्र सूर्यवंशी सर, या चर्चेवरून तर आपण बघतोय की आपली जी अपेक्षा आहे, संविधानाची जी मूल्य आहे, ही शाळेमध्ये रुजवली पाहिजे अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे, पण ती रुजवली जात नाही. आपण एक ह्या देशाचे, स्वतंत्र भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय केले पाहिजे, तुम्ही काय सांगू शकाल सर? हा सर, आपण अतिशय योग्य दिशेने नितीन चाभूक सर जात होते. नेटवर्क त्यांचं थोडं कट झालं, परंतु ज्या प्रकारे आपणाला विद्यार्थ्यांना ज्या वयोगटामध्ये हे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यावर केलेल्या संस्काराच्या माध्यमातून उद्याचा नागरिक जो भारताचा नागरिक आहे तो ग्लोबल सिटीजन होणार आहे, त्याच्या मेंदूचा विकास शास्त्रीय पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने कुठल्याही म्हणजे विषमतावादी व्यवस्थेचं समर्थन करणारा तो न तयार होता तो समतावादी विचाराचा विद्यार्थी उद्या चालू नागरिक म्हणून तयार व्हावा या दृष्टीने संस्कार करण्याची गरज आणि या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये संवैधानिक मूल्य रुजवण्याची शक्यता याबद्दल नितीन सरांनी छानपैकी मांडणी केली. त्यानंतर आपण जे म्हणाला की आमची जबाबदारी काय, मग एक नागरिक म्हणून हे शैक्षणिक मूल्य रुजवण्यासाठी आम्हाला काय करता येऊ शकतो सर? जे बुद्धिवंत म्हणून जे काम करतात, जे समाजजीवनामध्ये वावरत असतात, त्यांनी याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. अभ्यासक्रमांची मांडणी होत असताना या अभ्यासक्रमाचं समीक्षण योग्य प्रकारे झालं पाहिजे. काय होते सर की विज्ञानाने जादू, विज्ञानाने चमत्कार हे दोन्ही शब्द एकमेकाच्या विरोधाभासी आहेत, परंतु 10वीला धडा आहे की जादू रासायनिक अभिक्रियेचे. आश्चर्य किंवा चमत्कार प्रकाशाचा, आता या चमत्काराचा आणि विज्ञानाचा किंवा जादूचा आणि विज्ञानाचा हा जो मुलावर होणारा अप्रत्यक्ष संस्कार आहे, म्हणजे जादू असते, चमत्कार असतो, मग विद्या प्रकाशाचा चमत्कार नाही का बघितला, आपण रासायनिक अभिक्रिया जादू नाही का बघितली, मग ही जादू असते. आणि मग अशा प्रकारे ज्यावेळेस अभ्यासक्रमांची मांडणी होत असते त्यावेळेस या देशाचा बुद्धिवंत जो त्याची ही जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या संस्कारांमधून आमची पिढी घडली नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही त्याचं योग्य प्रकारे समीक्षण केलं पाहिजे आणि सरकारला जाब विचारला पाहिजे. आणि अशाच प्रकारे वेळोवेळी केलेल्या आपल्या आपण जी दखल घेतली, आपण जे काम केलेलं आहे त्याची दखल शासनाने घेतली आणि मग शाळांमधून आम्हाला असं दिसतंय की आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुलेच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. म्हणजे आम्ही आम्ही जर काम केलं, आमच्या या बुद्धिवंतांनी काम केलं आणि खऱ्या अर्थाने संवैधानिक मूल्याची राखण करण्याची जर जिम्मेदारी आपण उचलली तर मात्र हे बदल जे आतापर्यंत झालेले आहेत यापेक्षा आणखी बदल अपेक्षित आहेत, मोठ्या प्रमाणात बदल अपेक्षित आहे. त्याकरिता आम्हाला जागरूकपणे शासनासोबत, व्यवस्थेसोबत, अभ्यासक्रम निर्मिती मंडळासोबत या बाबीवर आम्हाला योग्य प्रकारे योग्य मंचावर आम्हाला ती मान्य करून त्यांचे जो मनोवादी विचार या व्यवस्थेमध्ये घुसडण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे. आणि आता ज्याप्रमाणे चाबसकर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे काय म्हणजे त्यांची जी पॉलिसी आहे, काय पॉलिसी आहे त्यांची, तर त्यांनी बघा आम्ही ज्यावेळेस शिकायचो त्यावेळेस इंग्रजीमध्ये 5वीला प्रत्येक वाक्याची सुरुवात राम याच शब्दापासून व्हायची आणि मुलगी असेल तर सीता या शब्दापासून व्हायची, आणखी दुसरं नाव आलं गोपाल या शब्दापासून व्हायचं. म्हणजे अशा म्हणजे राम सीता आणि गोपाल आणि असायचा एक इस्माईल. म्हणजे काय सांगतंय ते किती बारकाव्याने या गोष्टीचा अभ्यास करून तुमच्या माझ्या मुलांच्या मेंदूवर अशा प्रकारे मनोवादाचा किंवा त्यांच्या मिथकांचा ते आमच्या मुलावर संस्कार करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही स्वतः जागरूक झालं पाहिजे,
समाजामध्ये ही जागृती निर्माण केली पाहिजे. आम्ही घर सोडलं पाहिजे आणि खेड्यापाड्यामध्ये जाऊन डोर टू डोर जाऊन आम्ही जे VS4 ची मांडणी करतो ती मांडणी समाजामध्ये केली पाहिजे आणि या संविधानाचे प्रचारक तयार केले पाहिजे, प्रसारक तयार केले पाहिजे, जेणेकरून या संविधानाचं संरक्षण करण्याची करणारी पिढी आम्हाला तयार करावी लागेल. तरच पुढच्या काळामध्ये आम्हाला एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही आमची भूमिका पार पाडल्याचं समाधान लाभणार आहे. अन्यथा आम्ही आमच्या डोळ्यात देखत या संविधानाच्या मूल्यांचं होणारा ऱ्हास आणि ही मूल्य समाप्त होताना कदाचित आम्हाला पाहण्याची वेळ येऊ शकते. पुढच्या काळामध्ये जर आम्ही जागरूकपणे आणि निर्भीडपणे आणि त्याप्रमाणे VS4 असेल किंवा आणखीन ज्या आमच्या इतर मोहिमा आहेत त्याला मिशन म्हणून काम करून याच्यामध्ये जर आम्ही उतरलो नाही तर मात्र नजीकच्या काळामध्ये आम्हाला जे नको आहे ते परिणाम पाहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. मुलांचे मेंदू नासवण्याचे काम ही मनुवादी मानसिकता करीत आहे. त्यापासून जर वाचायचं असेल तर संविधानिक मूल्यांची रुजवण त्या मुलामध्ये करणे अत्यावश्यक आहे. तो मुलगा शाळेत जसा आहे तसा तो घरी पण आहे. घरी सुद्धा जेंडर इक्वॅलिटी आम्ही आमच्या मुलाला शिकूया. आम्ही आमच्या मुलाला संविधानातली मूल्य घरामध्ये सुद्धा शिकवू शकतो. सगळ्यांनी जर अशा प्रकारे या संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी पेलली उचलली तर मात्र या संविधानाला म्हणजे अधिक काळ दीर्घकाळ चिरकाळ काही होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु दुर्दैवानं असं म्हणावं वाटतं की कायदा भीमाचा कायदा आमच्या बापाचा आमची लोकशाही आमच्या बापाचं राज्य अशा प्रकारचे अशा प्रकारच्या जे काही नॅरेशन तयार होते अशा प्रकारची जी विद्रोही तयार होते त्यामधून घटना आणि घटनेवर बोलणारी माणसं ही केवळ एका विशिष्ट जातीची आहेत आणि घटना ही त्यांची आहे अशा प्रकारचं प्रतिमा तयार करण्याचं षडयंत्र या ठिकाणी होतंय ते जर हाणून पाडायचं असेल तर याच्यामध्ये या देशातल्या OBCना ST म्हणजे SC ST OBCना मायनॉरिटीना आणि जनरल लोकांना सुद्धा या संविधानामधून काय लाभ झाला. EBCमुळं मुलं शिकली. EBCमुळं आज जे विद्यार्थी आम्ही पाहतोय की वेगवेगळ्या इंटरनॅशनल स्कूलची नॅशनल स्कूलची फीस 1-1 लाख 1.5-1.5 लाख असताना ते शिकणं त्या विद्यार्थ्यांना शक्य नसलं तरी शाळा शासन स्वतःच्या खर्चातून या विद्यार्थ्यांना 1-1.5 लाख पगार देऊन शिक्षकाच्या मार्फत शिकवलं जाते. हे जे मिळतंय ते संविधानाच्या माध्यमातून मिळतंय याची सुद्धा जाणीव विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण करून दिली पाहिजे. संविधानामार्फत मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा सर्व सवलती या पूर्ण 140 कोटी जनतेसाठीच हे संविधान आहे आणि 140 कोटी जनतेचं संविधान आहे. वी द पीपल ऑफ इंडिया असं म्हणून या संविधानाची सुरुवात होते. हे संविधान कुण्या एका जातीचं कुण्या एका धर्माचं कुण्या एका विशिष्ट वर्गाचं समर्थन किंवा त्यांचं पाठाकण करणारं संविधान नाही. ही भूमिका घेऊन आम्ही जोपर्यंत मैदानात उतरणार नाही तोपर्यंत आम्ही एक जबाबदार नागरिक संविधानाचे संरक्षक म्हणून आम्ही आमची भूमिका पार पाडण्यात यशस्वी ठरणार नाही असं वाटतंय. पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या मोहिमांमधून आपण उतरूया आणि VS4 ही मोहीम यशस्वी करूया आणि त्यासाठी आपण सर्वजण कामाला लागू. या शब्दासह मी माझं थांबवतो.